बोलो भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, विश्वगुरु अन्नबसवण्णनवर्गे, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अवरिगे, व्यासपीठ उपस्थित सगळ्या मान्यवरांना नमस्कार करून आणि इथे उपस्थित सगळ्या बंधू आणि बहिणींना नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित श्री देवेंद्र फडणवीस जी, मंगला अंगडी जी, अनिल बेंडके जी, शंकरगौडा पाटील जी, दादागौडा पाटील जी, मुरुगेंद्र पाटील जी, संजय बेळगावकर जी, विजय कोडगण्णवर, जयती सौदत्ती अँड रेश्मा पाटील, सगळ्यांना नमस्कार करू। आज मी तुम सगळ्यांना विनंती करतो, येणारे इलेक्शनमध्ये मी डॉक्टर रवी पाटील बेळगाव उत्तरचे उमेदवार तुम्ही सगळ्यांना विनंती करतो की जास्त मतांना निवडून घेऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांना अजून एक वेळ विनंती करतो। धन्यवाद। बेळगाव उत्तर एक असं प्लेस आहे, इथं आम्ही चुनाव लढताना, चुनावातून वोट करताना एक लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट एककडून आणि हिंदुत्व पण तुम्ही तेवढंच टिकून जायला पाहिजे। बेळगावचं डेव्हलपमेंट तुम्ही बघितलेले आहे, एक 10 वर्षाचा अगोदर बेळगावमध्ये किती दंगा होत होतं आणि गोहत्या होत होतं, लव जिहाद होत होतं, हे सगळं तुम्ही बघितलं। तर हे लास्ट 5 वर्षामध्ये बीजेपीचे गव्हर्नमेंट आल्यानंतर, आमच्या अनिलदादा बेंडके MLA झाल्यानंतर हे सगळं बंद पडलेले आहे। हे शांत वातावरण तुम्ही सगळ्यांना बघितलेले, पहिले जो दंगा होता हे सगळं बंद झालेले आहे आणि आम्ही सगळ्यांनी आमचं बिझनेस करत चांगलं आहे। हे इम्प्रूव्हमेंट बघितल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की कधीही वोट करताना तुम्ही बीजेपीलाच करायला पाहिजे। बीजेपी तुम्हाला बेळगावमध्ये शांतता देते आणि डेव्हलपमेंट देते आणि बीजेपीमध्ये डबल इंजिन सरकार आहे आमचं। सेंटरमध्ये पण आमचं बीजेपीचं सरकार आहे, स्टेटमध्ये पण आता आमचं बीजेपीचं सरकार होणार। ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे, आता जे पण फंड्स येते सेंटरमधून स्टेटमधून ते दोन्ही मिळून बेळगावचं डेव्हलपमेंट होते। आता तुम्ही स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंट बघितलेले असणार, हे सगळं बेळगावचं डेव्हलपमेंट कसं झाले, स्टेटमध्ये पण आमचं बीजेपी, सेंटरमध्ये पण बीजेपी, दोन्ही मिळून काम केलं तरच ते सक्सेसफुल होते। त्यासाठी तुम्ही वोट करताना लक्षात ठेवा, तुम्ही बीजेपीलाच वोट करायचं। बीजेपीला वोट करायचं म्हटलं तर तुम्ही हिंदुत्वासाठी वोट केलेलं सारखं आणि बेळगावच्या डेव्हलपमेंटसाठी वोट केलेलं सारखं। आता अनिलदादा बेंडके आता आमदार, ते आणि आम्ही मिळून काम करायला लागले, ते माझ्या मला जिंकण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त काम करायला लागले, दिवसभर माझं साथ थांबून बेळगावचं हे इलेक्शनमध्ये काम करायला लागले। त्यासाठी मी अजून एक धन्यवाद करतो अनिलदादा। मी लास्ट 15 वर्षापासून बीजेपीमध्ये काम करत आहे, ते माझा मोठं भाऊ सारखं आहे, कधीही मला प्रॉब्लेम असताना ते माझा साथ दिलेले आहे। आता हे इलेक्शनमध्ये पण त्यांनी मेजर लीड घेऊन मला डायरेक्शन गायडन्स करता हे इलेक्शन त्यांनी लीड करायला लागले आणि हे इलेक्शनमध्ये बेळगावचं आमच्या बीजेपीचे कार्यकर्ता माझ्यापेक्षा जास्त उत्साहित होऊन काम करायला लागले। प्रत्येक दिवस मी याचा अगोदर त्यांनी येऊन फील्डमध्ये काम चालवले केलेले असते। त्यासाठी बेळगावचं आमचं महानगरचं सगळं कार्यकर्ता, जिल्ह्याचा कार्यकर्ता आणि स्टेटचा सगळे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स, डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह मेंबर्स सगळ्यांना मी परत एकदा धन्यवाद करतो। तुम्ही सगळ्यांना माहिती आहे विश्वगुरु नरेंद्र मोदीजी आमच्या देशा कुठून कुठपर्यंत घेऊन गेलेले आहे। पहिले आमच्या देशाला तेवढं रेस्पेक्ट मिळत नव्हते, आता आमचा देश राष्ट्र वर्ल्डमध्ये आता पहिले 5 नंबरमध्ये आहे। हे कसं झाले, ते नरेंद्र मोदीजी आणि बीजेपी जो डेव्हलपमेंटला आले आणले कर्नाटकमध्ये आणि सेंटरमध्ये, त्याच्यामध्ये विश्वगुरु म्हणून आमचं नरेंद्र मोदी ओळखले जाते। आणि आता जो युद्ध चालले रशिया आणि युक्रेनचं, ते बंद करण्यासाठी नरेंद्र मोदीजीला बोलवले आहे। एवढं वर्ल्डमध्ये एवढं मोठं युद्ध थांबवण्यासाठी पण नरेंद्र मोदीचं गरज नाही। भरपूर लोक सांगते नरेंद्र मोदी सारखं आम्हाला पण पंतप्रधानी पाहिजे म्हणून भरपूर कंट्रीमध्ये देशामध्ये असं रिक्वेस्ट करते। असं पंतप्रधानी आम्हाला लाभलेले आहे म्हटलं तर आम्ही त्यांच्यासोबत थांबून आम्ही त्यांना स्ट्रेंथ द्यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही कधीही व्होटिंग करताना लक्षात ठेवा, तुम्ही जो व्होट घालणार आहे
ते नरेंद्र मोदीला जाणार, जो जो वोट तुम्ही घालताय ते बीजेपी वर्ल्डस बिगेस्ट पार्टी आहे त्याच्या बळकडण्यासाठी तुम्ही घालणार आहे. त्यासाठी तुमची वोट करताना तुम्ही कधीही विसरू नको, बीजेपीला वोट करायचं, नरेंद्र मोदीला स्ट्रॉंग करायचं, हिंदुत्वाला सपोर्ट करायचं, आणि तुम्ही सगळं बेळगावच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही वोट घालायचं. वोट करताना कधीही तुम्ही बीजेपी सोडून दुसरं विचार करू नका. आणि जे भाषाचा प्रॉब्लेम आहे बेळगावमध्ये, प्रॉब्लेम नाही आहे ते, भाषा एक मोड ऑफ कम्युनिकेशन आहे. सगळ्यांनी आमच्या जो भाषा अच्छा चांगलं लागतं ते बोलतोय. आम्ही सगळं मिळून एवढं वर्ष आहे, मी कधी भांडलेलं नाहीये. भाषावाद बेळगावमध्ये अजिबात नाही. तुम्हाला कुठलं लँग्वेज आवडतं ते लँग्वेज तुम्ही बोलू शकते. बेळगावचं जो डेव्हलपमेंट आहे ते सगळं डेव्हलपमेंटसाठी मी पण आता आल्यानंतर काम करणार आहे. प्रत्येक महिना वॉर्ड मीटिंग घेतो आणि गव्हर्नमेंटचे जो स्कीम असते बेळगावपर्यंत पोहोचवतो, जो फंड आहे ते प्रॉपरली युटिलाइज करतो, करप्शन फ्री गव्हर्नमेंट देतो तुम्हाला सगळ्यांना. कोणी आता बिझनेस करतो डेव्हलपमेंट करतो म्हटलं तर ते सगळ्यांना मी साथ देतो. आणि अजून एक सांगतो, बजरंग दलाच्या बद्दल एक गोष्ट बोलणं सांगतो. कोरोना टाइम मध्ये बजरंग दल जो काम केलेले आहे त्यासारखं आणि कोणी केलेलं नाहीये. बजरंग दलाचं सगळं कार्यकर्ता कोरोनामध्ये भरपूर पेशंटला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना स्वतः भागी झालेले आहे. आणि डेथ झालेल्या पेशंटला ते मॉर्चरीला शिफ्ट केलेले आहे. त्याच्याबरोबर घरी घरी जाऊन पेशंटला ऑक्सिजन लावायचं, असं भरपूर काम करून भरपूर लोकांचे जीव वाचवलेले आहे. असं कार्यकर्त्यांना आम्ही कधी पण अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही सगळं इथं येऊन मला प्रोत्साहन दिलेले बद्दल आणि 1989 साली वार्ड अध्यक्ष म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी पोहोचलेले, मुख्यमंत्रीपद भूषवलेले, महाराष्ट्राचं तरुण तडफदार नेतृत्व, महाराष्ट्राचे चाणक्य अभ्यासू व्यक्तिमत्व श्री देवेंद्रजी फडणवीस मी यांना आमंत्रित करतो आपल्या भाषणासाठी. श्री देवेंद्रजी फडणवीस, माईक जवळ ठेवलंय ना, मला दिसते काय? अरे बरे इथं बरोबर आहे. चला चला बोल सियापति रामचंद्र की जय, बोल सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल वैस बसंतन की जय, सनातन धर्म की जय, ओ माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, भवानी जय, भारत माता की वंदे वंदे, बोल बजरंग बली की जय, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तरचे उमेदवार श्री रवी पाटील जी, आपल्या लोकप्रिय खासदार मंगलाताई अंगडी, आपले लोकप्रिय आमदार आणि महानगराध्यक्ष श्री अनिल बेंकेजी, महाराष्ट्राचे माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन जी, उपमहापौर रेश्माताई पाटील, सन्माननीय श्री शंकरगौडा पाटील, श्री संजय बेळगावकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो मित्रांनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी प्रचाराला आलं असताना
आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की 13 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा बेळगाव उत्तर मध्येही कबळ असेल आणि कर्नाटकातही कबळच असेल। खरतर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कर्नाटक मध्ये पुन्हा एकदा मुंबईजींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे निवडून देण्याकरता ही निवडणूक आहे। आपण बघितलं असेल मागच्या 9 वर्षांमध्ये देशामध्ये माननीय मोदीजींनी एक मोठं परिवर्तन करून दाखवलं। या देशामध्ये एक भ्रष्टाचार विरहित अशा प्रकारची वितरण प्रणाली मोदीजींनी तयार केली। आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल स्वर्गीय राजीवजी गांधी हे देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी ते असं म्हणायचे की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे हे व्यवस्था खाऊन टाकते, ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही। मोदीजींनी सांगितलं मी अशी व्यवस्था उभी करेन दिल्लीवरनं 1 रुपया निघाला तर शेवटच्या माणसाला पूर्ण 1 रुपया मिळेल, कोणी 1 रवा पैसा खाऊ शकणार नाही, कोणी भ्रष्टाचार करू शकणार नाही, कोणी दलाली करू शकणार नाही। आणि गेल्या 9 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण बघितलं 1000 लोकांना शौचालय मिळाले, 1 रवा पैसा कोणाला द्यावा लागला। एकट्या कर्नाटकचा विचार केला तर 55 लाख घरांमध्ये शौचालय गेलं, 2 कोटी लोकांना त्या शौचालयाचा उपयोग झाला, 1 पैसा द्यावा लागला नाही। आज कर्नाटकचा विचार केला तर 25 लाख लोकांना त्यांच्या डोक्यावर छत मिळालं, 1 नवा पैसा त्यांना कोणाला द्यावा लागला नाही, थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले। आज महिलांना गॅस असो, घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असो, हर घर जलची योजना असो, या सगळ्या योजना ज्या मोदीजींनी केल्या त्या कुठल्याही योजनेमध्ये कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही, कोणाकडे पैसे मागायला कोणी नाही, त्यामुळे या देशाची सगळी व्यवस्था बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आज तुम्ही बघा गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम हे मोदीजींनी केलं। मोदीजी आले तेव्हा आपण 11व्या क्रमांकावर होतो, 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आपण आलो। मोदीजी आले त्यावेळेस आपल्या देशाचं बजेट 15 लाख कोटीचं होतं, ते 48 लाख कोटी रुपयांवर गेलं, 3 पटीनं बजेट वाढलं। आणि हे जे सगळे पैसे जमा झाले कुठनं जमा झाले, मोदीजींनी या ठिकाणी टॅक्सची चोरी बंद केली, जे मुठभर लोक कोट्यवधी रुपये काळा पैशाच्या रूपानं लपवून ठेवायचे त्यांच्यावर या ठिकाणी चाप आणला, त्यांचा काळा पैसा हा देशाच्या तिजोरीमध्ये आला, देशाची अर्थव्यवस्था 45 लाख कोटी रुपयाची झाली। परिणाम असा झाला लोक विचारतात की मोदीजी एवढी कामं करतात पैसा येतो कुठनं, तो पैसा जो तुमचा होता, जो मुठभर लोकांनी त्यांच्या तिजोरीत ठेवला होता, तो देशाच्या तिजोरीत आणण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि म्हणून आज बघा देशामध्ये घरं बनतात, देशामध्ये रस्ते बनतात, देशात पूल बनतात, देशात रेल्वे बनते आहे, गरिबाला त्याचा अधिकार मिळतोय, गरिबाला मोठ्या प्रमाणात योजना मिळत आहे, कारण हा देशाचा पैसा देशामध्ये परत आणण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। आणि आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे एक सुरक्षित अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केला, आज किती आनंद वाटतो बघा। एक काळ असा होता आमचे मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, पण जगाच्या पाठीवर जेव्हा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या राष्ट्राध्यक्षांच्या एखाद्या कार्यक्रमात ते जायचे
त्यावेळी ते फोटो मध्ये कुठे उभे आहे हेच माहिती नसायचं. पण आता परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की मोदीजी तिथे गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील मोदीजींची हात मिळवण्याकरता पाठीमागे उभे होते, आणि जोपर्यंत मोदीजी म्हणून हात मिळवत नाही तोपर्यंत जो बायडन उभे होते हे मोदीजींनी आज करून दाखवलं आहे. आज बघा, रशिया असेल किंवा युक्रेन असेल यांचं युद्ध चाललंय, पण दोन्ही देश म्हणतात आमचं युद्ध जर कोणी समाप्त करू शकतं तर ते मोदीजी करू शकतात. ही भारताची ताकद मोदीजींनी तयार केली. तो भारत होता की ज्या भारतामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, आणि बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार बॉम्बस्फोट झाल्यानंतर केवळ त्या ठिकाणी निंदा करायचं, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे, मग ते पाकिस्तानला सांगायचं आता तुमची घोर निंदा करतो, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे, मग ते पाकिस्तानला सांगायचे आता तुमची अति घोर निंदा करतो, ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे, मग सांगायचे आता तुमचं नाव आम्ही युनायटेड नेशनला जाऊन सांगू. हिम्मत नव्हती हिम्मत, पण नरेंद्र मोदींसारखा एक वाघ या देशामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आमच्या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून त्यांच्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी मारण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण केलेलं बघितलं. आणि म्हणून आज देशामध्ये खरं म्हणजे 370 सारखं कलम हटवून या देशाला एकसंघ करण्याचं काम मोदीजींनी केलं. एक सुरक्षित देश हा तयार करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि म्हणूनच आज जी प्रगती आपण पाहतोय या प्रगतीमध्ये एक डबल इंजिनचं सरकार हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघा, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मोदीजी आणि ते सरकार असं डबल इंजिनचं सरकार हे वेगानं त्या ठिकाणी काम करताय. पण ज्या ठिकाणी या सरकारने त्या सरकारने काय केलं, मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाही. त्यांना असं वाटतं की मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर मोदीजी अधिक प्रसिद्ध होतील आणि आपली दुकानदारी बंद होईल, म्हणून त्या त्या ठिकाणच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या अनेक योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिल्या नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, जिथे डबल इंजिनचं सरकार आहे तिथे विकासाचा वेग देखील डबल आहे. आज आपण कर्नाटकचा विचार केला तर मागच्या 2018 निवडणुकीमध्ये थोडेसे लोक कमी पडले होते, 105 आले होते, पण थोडेसे कमी पडले होते. थोडे कमी पडल्याबरोबर आपण काय बघितलं कर्नाटकमध्ये, एक सर्कस बघितली, कुमारस्वामी यांची वेगळी सर्कस, सिद्धारमैया यांची वेगळी सर्कस. आणि या कर्नाटकमध्ये केवळ सत्तेचा संघर्ष त्या ठिकाणी बघितला, मोदीजींचा विकास हा थांबवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. परंतु ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा चमत्कार घडला आणि मोदीजींचं सरकार, मोदीजींना मानणारं सरकार हे कर्नाटकमध्ये आलं. येडियुरप्पाजी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा वेगानं आपलं काम सुरू झालं. नंतरच्या काळात येडियुरप्पाजींनी सांगितलं माझा वय झालाय, दुसरे मुख्यमंत्री बनवा. मुंबईची पण मुख्यमंत्री झाले आणि आपण वेगानं आपली गाडी ही पुढे नेण्याचं काम केलं. आता विचार करा, जर या ठिकाणी काही जागा कमी पडल्या तर काय अवस्था होती आपण मागच्या वेळेस बघितलंय. आणि आता तर काँग्रेसमध्ये अशी स्थिती आहे हे निवडून येणारच नाहीये, पण तरी देखील हे मुख्यमंत्री झाल्यासारखे बघायला लागले. मग सिद्धरमैया म्हणतात मी मुख्यमंत्री, डी के शिवकुमार म्हणतात मी मुख्यमंत्री, ते दिल्लीला बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आमचे खरगे जी आहेत ते म्हणतात चान्स मिळाला तर मी मुख्यमंत्री, मग ते एक एम बी पाटील आहेत ते म्हणतात मी मुख्यमंत्री. यांचा मुख्यमंत्री होणार नाही, तरी देखील यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची होड लागली आहे. आणि होड लागल्यानंतर मग तरी हे एका समाजाचा अपमान करतात, कधी दुसऱ्या समाजाचा अपमान करतात. आणि आता तर यांची मजल इथपर्यंत गेली, हे म्हणतात आमचं सरकार आलं तर बजरंग दलावर बंदी टाकवायला तुमच्या बापाची ताकद आहे, बजरंग दलावर बंदी टाकायची कोणाच्या बापाची हिंमत आहे बजरंग दला. अरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाकायची हिंमत केली इंदिराजींनी तर त्यांना पाय उतार व्हावं लागलं.
या ठिकाणी तुमच्यात हिम्मत नाही, तुमच्यात ताकद नाही आहे, पण तुमचे मनसुबे याच्यातनं दिसतायत की बजरंग दलावर आम्ही त्या ठिकाणी बंदी घालू. बजरंग दलावर बंदी घालू याचा अर्थ काय आहे? हे कुणाकरता बोलतायत? हे कुणाचं लागून चालन करतायत? यांना का इतका हिंदुत्वाचा तिटकारा आहे? तुम्ही बघितलं असेल ते खरगेजी गंध लागलं तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये कशा प्रकारे अस्वस्थ झाले, गंध पुसल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्सला पुढे गेले नाही. अरे हा कोणाचा देश आहे? या देशामध्ये गंध लावण्याची जर कोणाला लाज वाटत असेल तर मग अशा लोकांना निवडून द्यायचं का, हा विचार देखील आम्हाला करावा लागेल. या देशामध्ये बजरंग दलावर आम्ही या ठिकाणी बंदी लावू असं म्हणण्याची हिंमत कोणी करत असेल? बेंकेजी म्हणाले खरा आहे, या ठिकाणी मग बजरंगाची ताकद दाखवावीच लागेल. आणि आम्ही सगळे बजरंग बली सारखेच आहोत. बजरंग बलीलाही त्यांची ताकद सांगावी लागली होती. त्यांना माहिती नव्हतं त्यांच्यात काय ताकद आहे. त्यांना सांगितलं लंकेकडे जा, पण बजरंग बलीला माहिती नव्हतं. त्यांना आठवण करून दिली की तुमच्यामध्ये ही ताकद आहे की लहानपणी तुम्ही सूर्य गिळायला निघाला होता, ही तुमची ताकद आहे. आणि ती ताकद समजल्याबरोबर बजरंग बलीने जे बजरंग उडी घेतली थेट लंकेमध्ये गेले आणि अख्ख्या लंकेला आग लावून टाकली. आता या ठिकाणी तुमच्या सारखे अनेक बजरंग उपलब्ध आहेत. जर बजरंग दलावर कोणीतरी या ठिकाणी असं म्हणत असेल की आम्ही बंदी घालू तर त्यांच्या मतांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, त्यांच्या सत्याच्या मनसुब्यांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. या देशामध्ये जर कोणी रामाला विरोध करत असेल तर या देशात त्यांच्या पाठीशी कोणी राहणार नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो, हा तोच काँग्रेस पक्ष आहे. यांची नियत काय बघा, ज्यावेळी राम सेतूच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये केस होती त्यावेळी सुप्रीम कोर्टात यांनी एफिडेव्हिट दाखल केलं होतं या काँग्रेस पक्षाने की राम हे काल्पनिक पात्र आहे, राम झाला याचे कुठले पुरावे उपलब्ध नाही, म्हणून राम सेतू तोडला तरी आम्हाला हरकत नाही, अशा प्रकारची यांची नियत आहे. त्यामुळे अशा प्रकारे रामाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारे एकीकडे आणि दुसरीकडे मंदिर वही बनायंगे सांगत खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये मंदिर बांधणारे मोदीजींच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी दुसरीकडे. आणि म्हणून हा प्रश्न आता केवळ पक्षाचा भाषेचा धर्माचा राहिलेला नाहीये. हा पक्ष आम्ही कुणाच्या सोबत उभं राहणार आहोत? जे लोक राष्ट्रवादाची गोष्ट करतात त्यांच्या सोबत आम्ही उभं राहणार आहोत. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात त्यांच्या सोबत आम्ही उभं राहणार आहोत. जे लोक या भूमीला आपली मातृभूमी पुण्यभूमी धर्मभूमी मानतात त्यांच्या सोबत आम्ही उभे राहणार आहोत. जे लोक देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी काही बलिदान देण्याकरता तयार आहेत त्यांच्या बाजूला आम्ही उभे राहणार आहोत. की जे लोक लांगूल चालन करत त्या ठिकाणी हिरवे फेटे घालून या ठिकाणी मिरवतात त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत. की जे लोक या ठिकाणी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. आता सवाल हा आहे की आम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आणि म्हणून आता ही साधी लढाई राहिलेली नाही, ही लढाई ही आमच्या अस्मितेची लढाई झाली आहे. आमची अस्मिता काय आहे? आमची ओळख काय आहे? आमची ओळख प्रभू श्रीराम आहेत, आमची ओळख प्रभू श्रीकृष्ण आहेत, आमची ओळख बजरंग बली आहे, आमची ओळख भारत माता आहे, आमची ओळख या भारतातलं संस्कार संस्कृती ही आमची ओळख आहे. आणि या ओळखीवर कोणी जर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, आमच्या अस्मितेला कोणी ललकारत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता 10 तारखेला इतकं मतदान करा की ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं मतपेटीची बटन दाबल्यानंतर त्यांना शॉक बसला पाहिजे आणि रामाचं अस्तित्व आणि बजरंग बलीचं अस्तित्व नाकारण्याची हिंमतच त्यांच्यामध्ये कधी झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचं मतदान हे तुम्ही करा, ही विनंती करण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता विकासाची गाडी तर वेगाने जाणार आहे, डबल इंजिनची गाडी आहे. एकीकडे मोदीजीचं इंजिन आहे, त्याच्या मागे कर्नाटकचं बोम्मई साहेबांचं इंजिन आहे, पण या इंजिनला बेळगाव उत्तरचा डब्बा देखील आपल्याला लावावा लागेल. बेळगाव उत्तरचा डब्बा लागला की बेळगाव उत्तरही जोराने वाया बंगलोर दिल्ली पर्यंत जाईल, पण इथे जर दुसरा डब्बा तुम्ही लावला तर इंजिन चाललं बंगलोर कडे आणि डब्बा चालला हैदराबाद कडे, काय फायदा आहे? त्यामुळे
डब्बा ही भाजपचाच, इंजिन ही भाजपचाच, त्यामुळे आता मोदीजींच्या आणि बसवराज बोम्मईच्या डबल इंजिनला रवी पाटलाचा डब्बा तुम्ही लावला की तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. जसं आमच्या बेंकेजींनी सांगितलं, 5 वर्ष कुणाची हिंमत झाली नाही गोटा मारण्याची, आता भविष्यातही कुणाची हिंमत होणार नाही हातामध्ये गोटा घेण्याची. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. जे भारतीय जनता पक्षाचं राज्य हे सर्वांना सोबत घेऊन चालेल, पण कोणीही लांगोल चालन करेल, कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही हे सांगणार भारतीय जनता पक्षाचं राज्य या कर्नाटक मध्ये. या ठिकाणी आपण आणू आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद रवी पाटील यांच्या पाठीशी उभा करावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.